नमस्कार। दसरा मेळाव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं स्थापलं होतं। शिंदेगट आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। अखेर बुधवारी बीकेसीवर शिंदेगटाचा तर शिवाजी पार्क मध्ये उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा पार पडला। यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत शिंदेगटावर जोरदार हल्ला बोल केला। त्यांनी लागोपाठ दोन ट्विट करत शिंदेगटावर निशाणा साधला। मुंबईचा बालेकिल्ला ढासळत असल्याची चर्चा मी ऐकली होती, मात्र किल्ला अभद्य असल्याचं सिद्ध झालंय। निष्ठा जिंकली अशा आशयाचं ट्विट रोहित पवार यांनी केलं। रोहित पवार यांनी लागोपाठ दोन ट्विट करत शिंदे सरकारला टोला लगावलाय। त्यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलंय की मुंबईचा बालेकिल्ला ढासळत असल्याची चर्चा मी ऐकली होती। पदाधिकारी गेल्यानं एखादा दुसरा बुरुज ढासळू शकतो, परंतु सामान्य कार्यकर्ते जनता सोबत असली तर किल्ला मात्र अभेद्य राहतो याची प्रचिती कालच्या गर्दीने दिली आणि शेवटी निष्ठा जिंकली। यासोबतच दुसऱ्या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी म्हटलंय की कालच्या दोन्ही सभा बघितल्या, लोकांमध्ये उत्साह निष्ठा बळजबरीने किंवा अन्य मार्गांनी आणता येत नाही। माणसं स्वयंस्फूर्तीने आली तरच उत्साह शेवटपर्यंत टिकतो आणि निष्ठा दिसते, हेच पुन्हा अधोरेखित झालं आहे। याबाबत तुम्हाला काय वाटते तुम्ही सुद्धा व्यक्त व्हा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।